एक मोठी बातमी समोर येते, मव्याच्या घटक पक्षांची बैठक होणार आहे वर्षा निवासस्थानी, ही बैठक होणार आहे। एक मोठी बातमी समोर येते, राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मव्याच्या घटक पक्षांची बैठक होणार आहे वर्षा निवासस्थानी, ही बैठक होणार आहे। मव्याच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले गेले, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मव्याची भूमिका महत्त्वाची, सर्व आमदारांना 8 जून पर्यंत मुंबईत येण्याचे आदेश दिले गेले। सर्व आमदारांची पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे, यापूर्वी सत्ता स्थापनेवेळी हीच रणनीती आखली होती। आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, सर्व आमदारांना मुंबईत बोलावलं गेलंय राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मव्याच्या शिरस्त नेत्यांमध्ये भीती आहे का? जगदीश, आपण बघितलं असेल ज्या प्रकारे काल राज्यसभेच्या निवडणुकीची अर्ज माघारी घेण्याचा कालचा शेवटचा दिवस आहे, 3 वाजेपर्यंत मुदत होती, काल बघितलं कोणत्याही पक्षाने माघारी घेतली नाही, त्यामुळे आता निवड ही निवडणूक आता झाली आहे, त्या अनुषंगाने महाविकास आघाडी असो किंवा विरोधी पक्ष भाजप असो यांनी आता रणनीती आखण्यास सुरुवात केली, त्याच अनुषंगाने आज महत्वाची म्हणजे हे महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत त्या आमदारांना आज म्हणजे साधारणतः 8 तारखेपर्यंत मुंबईत त्यांचे आदेश दिले आहे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडनं, आणि त्यासोबतच त्यांची राहण्याची व्यवस्था ही 5-star हॉटेलमध्ये असणार आहे। आपण जर बघितलं असेल ज्यावेळेस महाविकास आघाडी स्थापना झाली ती सत्ते ज्या झाली त्यावेळेस अशाच प्रकारच्या आमदारांना एका अज्ञातस्थळी हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, आणि त्यानंतर महाविकास आघाडी ही सत्ते झाली होती। त्याच अनुषंगाने सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी सरकारला महाविकास आघाडी त्याच्या नेत्यांना ही 6वी जागा जी आहे ती देखील त्यांच्याकडे पदरी पाडून घ्यायची, त्या अनुषंगाने रणनीती आखण्याचं आहे। आणि त्याच अनुषंगाने सर्वात महत्वाची दुसरी देखील बातमी आहे की वर्षा निवासस्थानी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची देखील बैठक आज दिवसभरात होऊ शकते अशी देखील माहिती मिळते, त्यामुळे आता राज्यसभेच्या निवडणुकीला रंग चढताना पाहायला मिळत आहे। जगदीश जी धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीबद्दल। मात्र सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं गेलंय, घोडेबाजार होऊ नये यासाठी मव्याकडून ही खबरदारी घेतली जाते आहे।